सातपुरा तालुक्यातील शिंदाळेतील बँक ऑफ बडोदा शाखेत धाडसी चोरीचा प्रयत्न फसला. रात्री 2:30 ते 3 दरम्यान थंडीचा फायदा घेत बँकेच्या मागच्या बाजूचा दरवाजा तोडून चेन गेटचे लॉक तोडून चोरट्यांनी चोरीच्या इरादा बँक शाखेत प्रवेश केला. कॅशियर कॅबिनमध्ये जाऊन लॉकर रूमचे लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला. तेथील CCTV चे कॅमेरा तोडून कॅमेऱ्याचे नुकसान करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 457, 380, 427, 511 याप्रमाणे गुन्हा दाखल केला. परंतु बँकेत सिक्युरिटी अलार्म बंद असल्यामुळे चोरी कळली नाही. सकाळी गावातील लोकांच्या निदर्शनास आले. लागलीच बँक व्यवस्थापक प्रतीक शहा, कर्मचारी अनुप ठाकूर, रितेश जैन, ज्ञानेश्वर नावडे, पंकज पाटील हजर झाले. यावेळी डॉग स्क्वॉड पाचारण करण्यात आले. बँकेच्या मागील बाजूच्या शेतातून नालापर्यंत घुटमाळला. पोलीस कॉन्स्टेबल मंगल पारधी, झोनल पोलीस जंजीर नावाचा श्वान, क्राईम ब्रँचचे API गांगुर्डे, फिंगरप्रिंट एक्सपर्ट चौधरी यांनी भेट दिली. बँकेसाठी सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज आहे. पुढील तपास पिंपळगावचे API गजेंद्र पाटील व टीम करत आहे. चंदू करेसह जितेंद्र राऊळ, BGB TV मराठी, पाचोरा.